नमस्कार, जय शिवराय मित्रांनो। आज 14 मे, आज आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मदिवस, आज त्यांची जयंती। त्या प्रत्यर्थ सर्वांना मी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा। मित्रहो, छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती। लहानपणापासून त्यांच्यावर अनेक संकटं आली, पण त्या सर्व संकटांचा खंबीरपणे मुकाबला त्यांनी केला आणि त्या सर्व संकटांवर त्यांनी यशस्वीपणे मात केली। छत्रपती शिवरायांच्या अकाली मृत्यूनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे छत्रपती संभाजीराजांनी सांभाळली। संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला। त्यानंतर वयाच्या अवघ्या 2 वर्षाचे असताना त्यांच्या माता सईबाई राणीसाहेब यांचा मृत्यू झाला आणि ते त्यांची तिथून पुढं संकटांची मालिका जी सुरू झाली ते 1689 त्यांच्या संकटांची मालिका काही कमी झाली। त्यानंतर साधारण 9 वर्षाचे असताना त्यांचे आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्याबरोबर ते आग्र्यामध्ये बादशहाची भेट घेण्यासाठी गेलेले होते। 1674 साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला, त्यावेळेस संभाजी महाराज हे युवराजपदी आरूढ झाले। 1680 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा आकस्मिक आणि अकाली निधन झाले। त्यानंतर स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी छत्रपती संभाजीराजांच्या खांद्यावर येऊन पडली, परंतु तरीही डगमगून न जाता त्यांनी धीरोदात्तपणे या सर्व संकटांचा सामना केला। शिवरायांच्या मृत्यूनंतर गृहकलह आणि कारभाऱ्यांचा कारस्थान यामध्ये संभाजीराजांची बरीचशी वर्षे वाया गेली। साधारण 2 वर्षानंतर 1682 साली एक मोठं संकट स्वराज्यावर चालून आलं, ते म्हणजे उत्तरेतील दिल्लीचा बादशाह औरंगजेब हा आपली अफाट संपत्ती अफाट सैन्य घेऊन दक्षिण दिग्विजय करण्यासाठी दक्षिणेमध्ये उतरला। सुरुवातीला त्याने कुतुबशाही जिंकली, त्यानंतर आदिलशाही जिंकून स्वराज्याचा घास घेण्यासाठी तो स्वराज्यावर चालून आला। मात्र तरी देखील अपुऱ्या सैन्यबळांशी अपुरं आणि कमी संपत्ती असून देखील साधनसामुग्री कमी असून देखील संभाजीराजांच्या केवळ अतुलनीय पराक्रमामुळे आपले हे स्वराज्य टिकून राहिलं। त्यामध्ये त्यांना बऱ्याच सहकाऱ्यांची मोलाची साथ मिळाली। त्याचंच एक उदाहरण घ्यायचं झालं तर किल्ले रामशेजचा किल्लेदार की जो अज्ञात आहे त्याचं नाव इतिहासाला माहीत नाही, मात्र त्यानं जो औरंगजेबाचा सरदार होता फिरोज जंग त्याच्याशी निखराने 5 वर्ष लढाई केली। एकदम छोटासा किल्ला, शेजारी कोणताही किल्ला नाही किंवा एखादी टेकडी देखील नाही, आणि अशा स्वरूपामध्ये पराक्रम काय असतो हे त्या किल्लेदारांना दाखवून दिलं। तर अशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांनी बऱ्याच आपल्या सहकाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रेरणा दिली आणि हे स्वराज्य टिकवण्याकामी सर्व लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला। श्री शंभो शिवजातश्य मुद्रा दौरी व राजते यदम कसे विनी लेखा वर्तते कश्य नोपरी ही संभाजी महाराजांची राजमुद्रा होती। छत्रपती शिवरायांबरोबर तसेच त्यानंतरही संभाजीराजांनी अनेक मोहिमा यशस्वीपणे राबवल्या। कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही। छत्रपती संभाजीराजांना टक्कर देईल असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात कोणीही नव्हता। संभाजीराजे हे असामान्य व्यक्तिमत्व होते। अचाट धैर्य, अलोट पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, व्यासंगी आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजीराजांची आज जयंती। त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊ। तसं तर अमोल कोल्हे सरांच्या अथक प्रयत्नातून छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण जीवनचरित्राची ओळख आपल्याला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेतून झाली। त्यामुळे या असामान्य योद्ध्याच्या महान कार्याची महती आणि माहिती आपल्या सर्वांना झाली आणि छत्रपती संभाजीराजे घराघरात पोहोचले। 14व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला। ॲबेकॅरे या परकीय लेखकाने त्यांच्या युद्धकलेतील नैपुण्याबद्दल छत्रपती संभाजी महाराजांची प्रशंसा केली आहे। स्वराज्याच्या 15 पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी लढा छत्रपती संभाजी महाराजांनी यशस्वीपणे दिला। तर मित्रांनो, आज देखील आपल्या या सद्यस्थितीला संभाजीराजांच्या कार्यापासून आपल्याला खूप प्रेरणा मिळते। विशेषतः कितीही मोठं संकट आलं तरी आपण हार न मानता त्याच्यावरती विजय संपादन केला पाहिजे हे आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा मिळते। आता सध्याला कोविडची परिस्थिती भयानक आहे,
प्रत्येकाची मानसिकता खचली आहे, तर अशा काळामध्ये त्यांचं जे कार्य आहे त्याच्यातून आपल्याला खूपच प्रोत्साहन मिळते। त्याच्यामुळं आपण नक्कीच छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचा वारसा पुढे चालू शकतो आणि आपण एकमेकांना सांभाळून घेऊन त्याचबरोबर आपली मानसिकता खची न होऊ देता आपण त्याच्यावरती संकटावर मात करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो। हीच एक प्रेरणा आपण या संभाजी महाराजांच्या कार्यापासून घेऊयात आणि पुन्हा एकदा सर्वांना छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मदिनादिवशी किंवा जयंती दिवशी शुभेच्छा देतो आणि त्यांना मानाचा मुजरा करतो। जय शिवराय।